मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज राजापूरमध्ये सभा. संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत. रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष. मनोज जरांगेंच्या कुटुंबात सापडली कुणबी नोंद. जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडल्याची माहिती. शिरूर तहसील कार्यालयात सापडली कुणबी नोंद. पणजोबांची कुणबी नोंद मिळाली असली तरी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत याचा लाभ घेणार नाही. मनोज जरांगेंची भूमिका. बारामतीचे मराठेच अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम संपवतील. मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका. मी काय काम करतो ते माझं मला माहिती. इतरांनी पावती देण्याची गरज नाही. गेली 32 वर्ष मी सर्व धर्मांची कामं करत आलोय. अजित पवारांचं जरांगेंना प्रत्युत्तर. बीडमध्ये मनोज जरांगेंचा शनी मंदिरात रुद्राभिषेक. संवाद यात्रेदरम्यान गेवराईच्या राक्षस भवन इथे आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी घेतलं शनीचं दर्शन. मराठ्यांना वेगळं आरक्षण पाहिजे असेल तर मदत करतो. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला. मात्र आमच्या ताटात येऊ नका आंबेडकरांचं आवाहन. 20 जानेवारीला ओबीसींचं आंदोलन होणार. मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी आंदोलन सुरू करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा. मराठा मुलांना 15 लाख रुपये दिले ओबीसी मुलांनाही द्या शेंडगेंची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हिसका. टोल नाक्यावर राज ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना झापलं. राज ठाकरेंच्या रुद्रावतारानंतर 5 किलोमीटर वाहनांची कोंडी सुटली. राज ठाकरेंच्या टोल नाक्यावरील ऍक्शन नंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. वाशी टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी सोडली टोलशिवाय वाहन. शेवटी नावाशिवा सी लिंकने रायगडचं वाटोळं होणार. रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा. राज ठाकरेंचा इशारा. शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. शरद मोहोळच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ फडणवीसांच्या भेटीला. आमदार अपात्रता प्रकरणी निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार. आमदार योगेश कदमांचा दावा. निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल योगेश कदमांना विश्वास. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर चर्चा. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात. मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण. राहुल नार्वेकरांनी पात्र अपात्रतेचा खेळ सुरू केला. सुषमा अंधारेंची नार्वेकरांवर टीका. यंत्रणांच्या माध्यमातून काय करायचं त्यासाठी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट. सुषमा अंधारेंचा आरोप. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. कुणीही सार्वजनिक विधानं किंवा दावे करू नका. काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा ठाकरे गटातील नेत्यांना इशारा. मवियामध्ये कोणतेही मतभेद नाही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण. मिलिंद देवरा यांनी सैरभैर होण्याचं कारण नाही अंधारेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत काहीही वाद नाही. आमची लढाई भाजपविरोधात काँग्रेस नेते सतीश पाटलांचं वक्तव्य. केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. गांधी भवन इथं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. मुंबईच्या गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात गृहमंत्री अमित शहा यांच्या बहिणीवर उपचार सुरू. बहिणीची भेट घेतल्यानंतर अमित शहा दिल्लीच्या दिशेने रवाना. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनीही घेतली शहांची भेट. सरकारी नोकरीच्या भरतीत घोटाळे काही केल्या थांबेना. परीक्षांमध्ये पेपरफुटी गुणांची अदलाबदल करणं याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे आमदार सत्यजित तांबेंची मागणी. 2036 साली ऑलिम्पिक भारतात घ्यायचं यासाठी पंतप्रधान मोदी तयारी करतायत. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. विकसनशील देश ऑलिम्पिक आयोजन करणार फडणवीसांचं वक्तव्य. माझी जेवढी काळजी सुप्रिया सुळे आज करतात त्याच्या 10% जरी काळजी शरद पवारांनी योग्य वेळी केली असती तर आज चित्र वेगळं असतं. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन चित्रपट आठवतो. पण आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा काही पट्टा नाही. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा. काही जण खोक्यात बंद झाले उद्धव ठाकरेंचा टोमणा.
महाराष्ट्रावर नेहमी अन्यायच करायचा असा नियम बनवलाय का आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तसंच गेल्या 2 वर्षात राज्यात घाणेरडं राजकारण सुरू, 2 पक्ष आणि 2 कुटुंब फोडण्यात आली, आदित्य ठाकरेंची टीका. दिघा रेल्वे स्टेशनची आदित्य ठाकरेंकडून पाहणी. अनेक महिन्यांपासून दिघा रेल्वे स्टेशन तयार, मात्र ट्रेन कधी सुरू होईल, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. राम मंदिर MTHL उद्घाटन करतायत, दिघा स्टेशनचं का नाही, खासदार राजन विचारेंचा सवाल. सध्या जातीजाती तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होईल असा प्रयत्न काही जण करतायत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव न घेता आव्हाडांवर टीका. विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत आपण काम करणार, अजित पवारांचं राष्ट्रवादी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. तर आपल्या भागात निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला हवं, अजित पवारांचं आवाहन. वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी जास्त, मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण. शरद पवारांचं कितीही वय असलं तरी त्यांच्यात काम करण्याची क्षमता आणि धमक, आमदार भास्कर जाधवांचा अजित पवारांना टोला. तर पवारांएवढं 20 वर्षाच्या तरुणालाही फिरता येणार नाही, जाधवांची प्रतिक्रिया. 84 वर्षाच्या तरुणाला तुम्ही थांबा म्हणता, मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही, म्हणून 84 वर्षांचा तरुण सातत्यानं लढा देतोय. शरद पवार गटाचे नेते राजापूरकर यांची अजितदारांवर टीका. बाप कधी रिटायर होत नसतो, बाप बाप असतो, जितेंद्र रावणांचा अजित पवारांना टोला. कुणी काय बोलावा त्यांचा अधिकार, आम्ही विकास आणि काम करणारे लोक, सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती तास काम करतात याची आधी सुप्रिया सुळेंनी माहिती घ्यावी, मग बोलावं, मंत्री शंभूराज देसाईंची सुळेंवर टीका. आम्हाला राजकारण करायचं नाही, मुंबईचा विकास करायचा आहे, सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला केसरकरांचं प्रत्युत्तर. मुंबईतलं प्रदूषण आम्ही थांबवलं, केसरकरांचं वक्तव्य. पालघर लोकसभेवर शिंदे गटाचाच दावा, नरेश मस्केनंतर खासदार श्रीकांत शिंदेचं स्पष्टीकरण. तर पालघर लोकसभेचे महायुतीचे पुढील उमेदवार राजेंद्र गावितच, श्रीकांत शिंदेची माहिती. 40% जनता शहरात राहत असल्यानं अजित पवारांनी पिंपरी आणि पुणे महापालिकेत लक्ष घातलं, आता मुंबईकडेही लक्ष द्यायचं आहे. तर आपण घेतलेल्या निर्णयानंतर फरक जाणवत असेल, पटेलांचं कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून चाचपणी, 15 ठिकाणी विधानसभेचे उमेदवार उभे करू शकतो, समीर भुजबळ यांचं वक्तव्य. तर महापालिकेसाठी 75 ठिकाणी उमेदवार उभे करू शकतो, भुजबळांचा दावा. आगामी निवडणुका आपण घड्याळ चिन्हावरच लढणार आणि विजय मिळवणार, सुनील तटकरेंचं कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध, समीर भुजबळांचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून एक खासदार दिल्लीत पाठवणार, तर 15 विधानसभा मुंबईतून लढवण्याची आमची तयारी असल्याचंही भुजबळ म्हणाले. टीका करताना भान ठेवा, मंत्री आदिती तटकरेंचा आमदार रोहित पवारांना टोला. राजकीय मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, आदिती तटकरेंचं वक्तव्य. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांनी दिलं आव्हान. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका, आज भाजपच्या 2 महत्वाच्या बैठका. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार. 13 जानेवारीपासून भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता. बिहारमधील बेगुसराय, बेतिया आणि औरंगाबादमध्ये प्रचारसभांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार असल्याची माहिती. इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी माझी कोणासोबतही चर्चा झाली नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. जागा वाटपावर सुद्धा आमची कोणाशीही चर्चा झाली नसल्याचंही सांगितलं. वंचित बहुजन आघाडी मवियात असावी ही माझी वैयक्तिक भूमिका. 9 तारखेला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत ही भूमिका मी मांडणार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची ABP माझाला माहिती. राज्यातील 75 नाट्यगृह जोपर्यंत सुस्थितीत उभारली जात नाहीत तोपर्यंत आम्ही सगळेच या पदावर राहणार, मंत्री मुनगंटीवारांचा दावा. तर जनताही आम्हाला या पदावर ठेवणार, मुनगंटीवारांना विश्वास.
महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीच्या 36 जिल्ह्यात जिल्हा समन्वय प्रमुख जाहीर. 14 जानेवारीला जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यांमध्ये सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी होणार. हिंदू जनाक्रोश मोर्चादरम्यान 2 दुकानांवर दगडफेक. शांततामय सोलापुरात अशा घटना घडणं चुकीचं. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. वसईच्या कळंब बीचवर समुद्राच्या पाण्यात टेम्पो बुडाला. पिकनिकसाठी आणलेला टेम्पो ओहोटीमुळे समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं टेम्पो बाहेर काढण्यात यश. बुलडाण्याच्या संग्रामपूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन चोरी. चोरट्यांच्या जालन्याच्या मोजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडण्यात पोलिसांना यश. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात दरोडा प्रकरणी 3 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोलापुरात लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न. लेखिका शांता गोखले, राजू बावीसकर, वसंत गायकवाड, समीर गायकवाड यांना पुरस्कार प्रदान. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजू खांडेकरांच्या हस्ते झाला विजेत्यांचा सन्मान. सूरतच्या सचिन परिसरातील कापड्याच्या फॅक्टरीत बनवली रामायण साडी. रामायणातील सर्व घटनांचा समावेश असलेली ही साडी अयोध्येला पाठवली जाणार. बाबनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना जपयज्ञाचं साताऱ्यात आयोजन. कराड सातारा सांगलीतील भक्तांची मोठ्या प्रमाणात हजेरी. कासेगावमधील यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी देशभरातून 1000 जोगते आणि जोगतिणी पंढरपुरात. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर. व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून इंग्लंड दौऱ्यावर. दोन्ही देशांची संरक्षण क्षेत्रातील भागीदारी तसंच एकत्रितपणे लढाऊ विमानं तयार करण्याबाबत करार होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 3 मंत्र्यांवर कारवाई. त्यातील महजूम मस्जिद यांनी केलं ट्विटर अकाउंट डिएक्टिवेट. 22 जानेवारीला आसाममध्ये ड्राय डे पाळण्यात येणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांची माहिती. नृत्य आणि सिनेदिग्दर्शक प्रभुदेवा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. यावेळी प्रभुदेवाच्या कुटुंबियांचीही उपस्थिती. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांच्या निवासस्थानी दिलं आलिया आणि रणबीरला निमंत्रण. उत्तर प्रदेशातील सूर्यकुंड इथं लेझर शोचं आयोजन. रामायणातील दृश्य दाखवणारा हा लाईट अँड साऊंड शो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. भारत विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. रोहित शर्मा पुन्हा कॅप्टनपदी तर विराट कोहलीचंही पुनरागमन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.